नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमः शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला जर चौथा हप्ता जे आहेत राज्य सरकारमार्फत मिळालेला नसेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे, पटकन हा काम करून घ्या आणि 2 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. तर कोणतं काम करायचं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वात अगोदर गुगल क्रोममध्ये यायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचं आहे UAUIDAI.gov.in. या ठिकाणी टाईप केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल आणि याला जो आहे 3 डॉटवर क्लिक करून याला डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. डेस्कटॉप साईटमध्ये कन्वर्ट करून घेतल्यानंतर या ठिकाणी 3 लाईन दिसतील, या 3 लाईनवर क्लिक करायचे. यामध्ये आधार माय आधारमधील या ठिकाणी तुम्हाला आधार सर्व्हिस जो ऑप्शन दिसत आहे यावर फक्त क्लिक करायचं आहे. आधार सर्व्हिसवर ज्यावेळेस आपण क्लिक करू त्यावेळेस एक नवीन पेज जे आहे या ठिकाणी आपल्याला दाखवेल. यामधील तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार लिंकिंग स्टेटस, बँकला आधार नंबर लिंक आहे का या ठिकाणी दाखवेल आणि त्यावरच क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा ऑप्शन येईल. या ठिकाणी आपला आधार कार्डचा लॉग इनचा ऑप्शन येईल आणि तोच या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड लॉग इन करायचं आहे OTP थ्रू आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण डिटेल आपल्याला पाहता येणार आहे. सर्वात अगोदर लॉग इन या बटनावर क्लिक करा. लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आधार नंबर आणि कॅपचा जसाच तसाच टाका आणि गेट OTP या बटनावर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर या ठिकाणी लॉग इन बटनावर क्लिक करा. तुम्हाला आपला जो आधार नंबर आहे लॉग इन होणार आहे. आता लॉग इन झाल्यानंतर पुढे काय करायचं लक्षात ठेवा, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल आणि त्याचप्रकारे तुम्ही प्रोसेस करून या ठिकाणी तुमचं या ठिकाणी चेक करू शकता. बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे का, लिंक जर नसेल तर तुम्हाला तो बँकेमध्ये जाऊन चेक करावा लागेल आणि बँकेमध्ये या ठिकाणी तुम्हाला लिंक करून घ्यावा लागेल. या ठिकाणी सर्वात अगोदर आपण चेक करून घेऊया की आपला आधार नंबर जो आहे बँक खात्याला लिंक आहे का. जर असेल तर तुम्हाला ते पैसे मिळालेले असतील तुमच्या बँक खात्यामध्ये आणि कोणत्या बँक खात्यामध्ये आहे ते सुद्धा या ठिकाणी दाखवतात. तर या ठिकाणी बँक स्टेडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला त्याचा आपल्याला हिस्ट्री येणार आहे ज्यामध्ये आपला आधार नंबर कोणत्या बँकेला लिंक आहे, त्याचबरोबर आधार नंबर कोणत्या तारखेपासून लिंक आहे आणि आधार नंबर या ठिकाणी आपला जो आहे. तर या ठिकाणी बघू शकता कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन, युअर आधार मॅपिंग हॅज बीन डन म्हणजे आपला आधार कार्ड जो आहे बँक खात्याला लिंक केलेला आहे. तर या ठिकाणी आधार नंबर दाखवेल, बँकेचं नाव दाखवेल, ज्या बँक खात्याला आपला आधार नंबर लिंक आहे त्या बँकेचं नाव दाखवेल आणि या ठिकाणी आपला बँक अकाउंटला ॲक्टिव्ह आहे का हे या ठिकाणी स्टेटस चेक करायचं. जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला आधार कार्ड घेऊन तुमच्या बँकमध्ये जाऊन त्या ठिकाणी पुन्हा तुम्हाला KYC करावं लागेल. जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला KYC करण्याची आवश्यकता नाही, हे लक्षात ठेवायचे. हे 2 पॉईंट महत्त्वपूर्ण आहे, या ठिकाणी ॲक्टिव्ह असणे गरजेचे आहे. आणि आता जे पैसे तुमचे बँक खात्यामध्ये गेलेले असतील तर याच बँकेमध्ये तुमचे पैसे गेलेले असतील, ज्या बँक खात्याला आधार नंबर लिंक आहे त्याच बँक खात्यामध्ये हे पैसे गेलेले आहेत. जर तुमच्याजवळ पोस्टाचा अकाउंट असेल तर पोस्टाच्या अकाउंटमध्ये डायरेक्टली पैसे गेले असतील. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या अकाउंटला आधार नंबर लिंक आहे का चेक करा. जर नसेल तर तुम्हाला आधार नंबर लिंक करून घ्या, लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये ते पैसे जमा होतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज भेटत जाईल.